नमस्कार, मी समीर पिंपळकर पालघर समाचारच्या नवरात्र विशेष भागात जागर आदिशक्तीच्या या भागामध्ये आपण आज आलेलो आहोत. चिंचळ गावची ग्रामदेवता जनाई मातेच्या मंदिरामध्ये या मंदिराची आपण माहिती जाणून घेणार आहोत. विजयादशमीच्या दिवशी सर्व ग्रामस्थ जनाई मंदिरात जमतात. जनाई देवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता होते. सर्व गावकरी श्रीदेवी जनाई मंदिरातील सर्व उत्सव एकत्र साजरे करतात. गाभाऱ्यात श्रीदेवी जनाई ही प्रमुख देवी असून श्रीदेवी कालकाई, श्रीदेव सोमेश्वर अशी एकूण तीन दैवते आहेत. श्रीदेवी जनाईची मूर्ती काळ्या दगडात असून सुबक व रेखीव आहे. ही आमची जनाई माता जवळजवळ आज 100 टप्पा त्यांनी आम्ही पार केलेले आहे. आमची संपूर्ण जी आम्ही होतकरू मंडळी आहोत ती किमान आज आम्हाला 65 वर्षे झाले आणि 65 वर्षाच्या पूर्वी आमच्या वाडवडिलांनी हे कारभार सांभाळीत आले आणि त्याच्यानंतर आमच्याजवळ हा कारभार आमच्या हाती त्यांनी संपवला आणि तो संपवत असतेवेळी आता त्याची धुरा आम्ही ह्या मंदिराची आमची जनाई माता ह्या मंदिराचं आमचं नाव आहे आणि त्या माध्यमातून आम्ही ही जोपासना आम्ही आता आमची पिढी आतापर्यंत आम्ही करत आहोत. ह्याच्या पुढील कामकाज आमची नवतरुण मंडळी यांच्या हाती आम्ही कारभार आम्ही थोड्या दिवसात त्यांच्या हाती सुपूर्द आम्ही करणार आहोत. कारण ही आमची जनाई माता जर आपण बोललं तर जागृत देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान असतेवेळी ही पाच बहिणीच्या माध्यमातून ही आमची लहान माना ही मोठी आणि ही एकंदरीत शिमग्यामध्ये ते पालखी आमची खेळायला जाते त्यावेळेस आमच्या सण्यावरती त्या दोघीजणी भेटतात आणि भेटून झाल्यानंतर लहानाला ही पहिली माघारी शिरकळवाली आमची जनाई माता येते नाही मानाई माता येते आणि मग जनाई माता तिथे स्वर्णपूर्तीशी जाते शिवेच्या पलीकडे आणि ती शिवा संपल्यानंतर आमची आई आमच्या घरी आमचे सावध होगी हे मानकरी आहेत त्यांच्याकडे एक वेळा खाली असते किंवा एक वेळा वरती असते या माध्यमातून ती सावध भावकी सांभाळून घेते. म्हणजे कुठला वेळ कधी येईल हे सांगू शकत नाही आम्ही गावाले परंतु त्यांचा मान आहे तो मान ते सांभाळतात आणि ते सांभाळत असतेवेळी आणि संपूर्ण आमचे ग्रामस्थ लहान मुलं किंवा आया बहिणी आम्ही आनंदाने तो कार्यक्रम रात्रीचा साजरा करतो आणि त्यावेळेस भयंकर आमच्या तिथे उपस्थिती असते. आमचे मुंबईकरी असतात आमचे ग्रामस्थ असतात या माध्यमातून ते आमचे काही भजन वगैरे असतो तर आम्ही सकाळी 4 हरिजागरणपर तिथे करतो. या मातेच्या आशीर्वादाने आजपर्यंत आमचा सगळा लहान मुलं किंवा सगळं वयोवृद्ध आम्ही खेडेमेडीत आम्ही एकत्र असतो. आमच्या गावामध्ये कुठलाही भांडण तंटा वगैरे हा विषय आमचा तिथे होत नाही कारण का आमची मातास तशी आहे की सगळं समभाव आमचा तिथे हक्क आमचा आम्ही जागृत केलेला आहे. जनाई माता, कालकाई माता आणि सोमेश्वर ही तीन देवस्थाने ह्याच ठिकाणी आहे आणि सोमेश्वरचं मंदिर आमच्या राखीमध्ये आहे म्हणजे 5 अंतरावरती. वर्षीप्रमाणे जसे काका बोलले त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा नवरात्र उत्सवाचा जागरणाचा कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहात ह्याही वर्षी मोठ्या आनंदात साजरा होत आहे आणि एवढंच मी सांगू इच्छितो. तसेच आमचे जागृत देवस्थान आहे स्वयंभू इथे म्हणजे आमच्या आजोबांच्या काळाच्या अगोदर पिढ्यानपिढ्याच्या अगोदर ते स्वयंभू मूर्तीचा इथे उगम झालेलं आहे असं आमच्या जनाई मातेचं जनाई मातेबद्दल मी एवढं बोलू शकतो.